हाय फ्रेंड्स, आई एम संगीता. वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स. आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाइल सिरके वाले प्याज ही रेसिपी दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला सिरके वाले प्याज करण्यासाठी मी इथे छोटे छोटे हे अनियन्स घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतली आहेत आणि असे मी मध्ये त्याला स्लिट मारून घेतलेले तुम्ही बघू शकताय, जेणेकरून आपण जो व्हिनेगर यूज करणार आहोत त्याचा सगळा अर्क या अनियन्सला उतरेल, त्यामुळे असे आपण स्लिट मारून घेतलेले. आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया. आपल्याला सिरके वाले प्याज करण्यासाठी मी इथे एक बोल भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे एक बीटरूट जे आहे त्याची सालं काढून घेतली आहे आणि त्याचे तुकडे मी यामध्ये घातलेले, जेणेकरून त्याचा सगळा रंग आणि त्याचा सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. तुम्ही बघत असाल बीटरूट घातल्या घातल्या त्याचा रंग किती मस्त पैकी खुलून आलेला आहे. जसं जसं हे पाणी उकळेल तसा तसा त्याचा रंग गडद होत जाईल आणि तो रंग आपल्याला सिरकेवाला प्याज या रेसिपीसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही बघत असाल छान पैकी अगदी गुलाबी रंग या बीटरूटनी या पाण्यामध्ये सोडलेला आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे अगदी गार करून घ्यायचं. आपल्या या स्लिट केलेल्या अनियन मध्ये हे आलंय, त्याची सालं काढलेली आहेत मी आणि त्याच्या अशा जुलियन्स करून घेतलेले आहेत. आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत, ह्या पोपटी हिरव्या मिरच्या, म्हणजे तिखटाला कमी असलेल्या मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि त्याला सुद्धा मी अशी स्लिट मारून घेतलेली आहे. आता आपण जे बीटरूट उकळून घेतलं होतं ते आता गाळून घेऊया. यामध्ये आता आपण एक चमचा मीठ घालायचंय आणि एक चमचा मी साखर पण घालणार आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये आता आपण हे एक वाटी व्हिनेगर सुद्धा घालायचंय, जेणेकरून त्याचा जो आंबटपणा आहे तो या सगळ्या अनियन्स मध्ये येईल. हे तुम्ही 24 तासानंतर तुम्ही सर्व करायचे आणि नंतर तुम्ही वापरात आणायचे. समस्त पैकी पिंक कलर आपल्या या अनियन्सला येतो. नॉर्थ इंडियन जे क्युझिन्स असतं त्याच्याबरोबर हे अनियन्स नेहमी तुम्हाला रेस्टॉरंट्समध्ये सर्व केलं जातं आणि अतिशय आवडीने आपण हे खात असतो. आज मी तुम्हाला हे अगदी घरच्या घरी सिरकेवाले प्याज ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची ही रेसिपी करायची. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.